नमस्कार मित्रांनो, मी लकुळ गोसावी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज सुट्टीचा दिवस आहे आणि सुट्टी म्हटल्यानंतर सर्वांना थोडासा वेळ असतो, त्यामुळे आम्ही सर्व मित्र या ठिकाणी पुन्हा एकदा एकत्र आलेलो आहोत सायंकाळच्या वेळी। आणि आज काहीतरी वेगळं करायचा प्लॅन आमचा आहे। आणि आता सध्या हिवाळा सुरू झाला आहे, थंडी तशी फारशी अजून नाही आहे पण सुरुवात झाली आहे थंडीला। आणि त्यामुळे आज आम्ही विचार केला की या थंडीमध्ये तयार केली जाणारी पोपटी आज आपण तयार करण्याचा प्रयत्न करूया। आणि त्यामुळे आता आम्ही चाललो आहे, तुम्ही पाहू शकता पोपटी तयार करण्यासाठी आम्ही चाललो आहोत। त्यासाठी सगळं साहित्य आम्ही सोबत घेतलेलं आहे। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला या पोपटीची रेसिपी म्हणजे पोपटी कशी तयार केली जाते आणि आमच्या सरांनी कशाप्रकारे सुंदर अशी पोपटी तयार केली हे दाखवण्याचा प्रयत्न मी करणार आहे। तर चला पाहूया पोपटी रेसिपी। तर मित्रांनो, या पोपटीसाठी लागणारं साहित्य आहे ते म्हणजे आम्ही आता 1 किलो चिकन घेतलेलं आहे कारण आम्ही 6 जणच आहोत। त्यानंतर पावट्याच्या शेंगा, त्यानंतर मक्याची कणसं घेतलेली आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भांबुर्डीचा पाला। आणि हे सगळं शिजवण्यासाठी म्हणजे आपण हे टोपात शिजवणार नाही आहोत, तर पोपटी ही मडक्यामध्ये केली जाते त्यामुळे एक मातीचं मडकंसुद्धा आपण घेतलेलं आहे। आणि बाकी इतर मसाले वगैरे सगळं साहित्य आपण घेतलेलं आहे आणि पाणी हे सर्व घेऊन आपण आता चाललेलो आहोत। आता आपण त्या ठिकाणी पोचतो आहे बघा, त्यामध्ये आपण आज ती पोपटी करणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता बघा, या ठिकाणी हे चिकन आहे आणि आता आला लसूण पेस्ट त्याला सर लावत आहेत, त्याचबरोबर ही मक्याची कणसं आहेत, आता म्हणजे याचे तुकडे करणार आहोत आपण। हे पहा, अशा प्रकारे तुकडे केले, त्याच्यावर मसाले टाकलेत आणि इथे चिकन जे आहे त्याला इतर सर्व मसाले लावलेले आहेत। आणि आता पोपटीची तयारी केली जाते बघा। हा तुम्हाला बाजूला दिसतो तो भांबुर्डीचा पाला आहे, हा बघा आतमध्ये टाकला आहे बघा, आता खाली सर्वात खाली थर जो आहे तो भांबुर्डीचा लावला जातो, आपल्याला आपल्या इकडे त्याला भांबुर्डसुद्धा म्हणतात। आणि या हा पहिला थर खाली लावल्यानंतर मग त्याच्यावर कसे थर रचले जातात ते तुम्हाला मी दाखवतो। थोडी भांबुर आपल्याला मोठी मिळाली नाही आहे बघा, आता हा चिकनचा थर आपण वर लावणार आहोत त्या भांबुर्डीच्या वर। याला सगळे म्हणजे आला लसूण पेस्ट आणि इतर जे मसाले आहेत ते सगळे मसाले सरणी लावून घेतलेले आहेत, म्हणजे ही पूर्वतयारी आहे सगळी आपली। आता चिकन जे आहे ते चिकन टाकलं आहे बघा, म्हणजे सर्वात प्रथम खाली भांबुर्डीचा थर, त्याच्यावर चिकनचा थर आहे। आता ते जरा व्यवस्थित करतायत सर, याच्यामध्ये अंडीसुद्धा वापरली जातात पण आपण काय आज अंडी आणलेली नाही आहेत, त्याच्याऐवजी आपण मक्याची कणसं घेतलेली आहेत आज। आणि तुम्ही पाहू शकता बघा, आता या ज्या पावट्याच्या शेंगा आपण घेतलेल्या आहेत त्या आता सर काय करतात तर त्याचा थर लावतात वरती। बाजारामध्ये आज शेंगा जास्त उपलब्ध नव्हत्या, जेमतेम 1 किलो शेंगा आपल्याला भेटल्या आहेत, याच्यापेक्षा जास्तही शेंगा आपण यासाठी वापरू शकतो। ते ढवळत आहेत बघा, यासाठी मीठ आम्ही जे आणलं ते मीठ जाड मीठ जे असतं त्या मिठाचा आपण वापर केलेला आहे, तुम्हाला दाखवतो पुढे। हा दुसरा म्हणजे चिकनच्या वरती या शेंगांचा थर सर लावतात आणि ते बघा ते तुम्हाला दिसतं ते बाजूला जाड मीठ टाकलं आहे देवावरती। आता हे सगळं परत व्यवस्थित करतायत आणि आता हे बघा अजूनही आपलं म्हणजे शेंगा आहेत त्या शेंगांचा थर लावून घेत आहेत। आणि ही आता टाकले त्याच्यावर मक्याची कणसं, म्हणजे पावट्याच्या शेंगा झाल्यानंतर त्याच्यावर मक्याची कणसं परत मीठ इथे टाकलं आहे बघा। आणि आता हा वरती परत भांबुर्डीचा जो पाला आहे तो पाला टाकून या मडक्याचं तोंड बंद केलं जात आहे, कारण मडक्यामध्ये वाफ आपल्याला म्हणजे एकदा मडकं बंद केलं की ते बंद राहणार आहे, त्यामुळे जे काही साहित्य टाकायचं असेल ते अगोदरच टाकावं लागतं। आणि आता आपलं सगळं साहित्य टाकून झालेलं आहे त्यामुळे आता आपण काय करतो आहे, मडक्याचं जे तोंड आहे ते तोंड आपण बंद करतो आहे पहा। आणि त्यासाठी भांबुर्डीचा पाला थोडासा म्हणजे मोठा असला तर चांगली गोष्ट आहे, पण आपल्याला तेवढा मोठा मिळाला नाही पण ठीक आहे, जो मिळाला आहे तो योग्य आहे पुरेसा आहे। त्यामुळे आपण आता ती कमतरता भरून काढण्यासाठी मक्याची कणसं जी आपण आणलेली आहेत ना ते बाजूला तुम्हाला हिरवं दिसतं बघा ते, तर ते टाकून आपण मडक्याचं तोंड बंद करणार आहोत हे बघा अशा प्रकारे। आणि हे व्यवस्थित बंद झालं पाहिजे, अचानक ठरलेला प्लॅन आहे आणि
याला जास्त वेळ लागत नाही तसं, आणि थंडीच्या दिवसामध्ये अतिशय म्हणजे खूप चांगली अशी पोपटी अलिबागच्या त्या बाजूला वगैरे म्हणजे रायगडच्या वरती या साईडला ही जास्त बनवली जाते। आपण म्हणजे आम्ही आज जरा नवीन प्रयत्न करून बघतोय। हे बघा एवढे कर्सर आपले या ठिकाणी थर सगळे झालेले आहेत रचून, त्यामुळे हे तोंड बंद केलं जाते मडक्याचं। तर मित्रांनो अशा प्रकारे आता या मडक्यामध्ये सर्व थर लावून झालेले आहेत, आणि आता आपली पुढची क्रिया जी आहे ती क्रिया आपण सुरू करतोय। पहा या ठिकाणी गवत घेतलेलं आहे आणि गवत खाली ठेवून त्याच्यावर ते मडकं उलटं ठेवलेलं आहे त्याचं तोंड खाली, आणि ही आता लाकडं आहेत ती आपण म्हणजे तयारी केली जाते या मडक्याच्या सभोवताली पूर्णपणे। अशा प्रकारे आता आग पेटवली जाणार आहे आणि जवळजवळ अर्धा तास हे आपण तशीच आग पेटत ठेवायची आहे जेणेकरून ती पोपटी म्हणजे आतमधले जे सगळं साहित्य आहे ते पूर्णपणे शिजेल। तर बघा आता तुम्ही पाहू शकता की हे जे मडकं आहे त्या मडक्याच्या पूर्ण भोवताली आपण गवत टाकलंय आणि लाकडं वगैरे सुकी टाकलेली आहेत, आणि आता हे गवत जे आहे ते गवत पेटवलं जात आहे बघा, आणि हे आता जवळजवळ अर्धा तास आपल्याला असं पेटत ठेवायचं आहे। आणि मित्रांनो खरं सांगायचं तर पोपटी बनवण्याची ही आमची पहिलीच वेळ आहे, आणि त्याच्यामुळे थोडीशी उत्सुकतासुद्धा लागून राहिली की अर्ध्या तासानंतर नेमकं आपल्याला जी पोपटी तयार होईल ती कशी असेल त्याची चव कशी असेल ही सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे। त्यामुळे आता आपण सर्वजण आम्ही अर्ध्या तासाची वाट पाहतोय आणि अर्धा तास ही आग अशीच कशी पेटत राहील याकडे सर्वांचं लक्ष आहे, आणि त्यासाठी सर्वजण प्रयत्न करतात। आजूबाजूला जी गवत आहे ते गवत आणून आम्ही या ठिकाणी टाकतोय, सुकी लाकडं याचा वापर ही केला जातोय। तर मित्रांनो आता अर्धा तास होऊन गेला आहे आणि अर्ध्या तासानंतर आता या ठिकाणी आपली पोपटीसुद्धा तयार झालेली असेल, त्यामुळे ते जे मडकं आहे ते मडकं आता काढण्यासाठी सर प्रयत्न करतात। हे पहा तुम्हाला आतमध्ये तिथे दिसत आहे बाजूला सगळं जी आग आहे निखारे वगैरे आपल्याला दिसतात, आणि त्याच्यामध्ये बरोबर मडकं आपल्याला ते पाहायला मिळतं आणि त्याच्यामध्येच आहे पोपटी। तर मित्रांनो आता आग पूर्णपणे विझलेली आहे आणि आता आमचे सर या मडक्यामध्ये तयार झालेली पोपटी बाहेर काढण्यासाठी बघा मडकं आता बाहेर काढलं जात आहे, मडकं बाहेर काढलेलं आहे आणि आता सर्वांनाच उत्सुकता आहे। गेले अर्धा तास आग सतत चालू ठेवण्यासाठी म्हणजे पेटत ठेवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केला, त्यामुळे सगळ्यांनाच भूक लागली आहे। हे बघा सुरुवातीला आपण ज्या मक्याच्या कणसाच्या पाती टाकलेल्या होत्या त्या पाती आता सर काढतायत काठीच्या साह्याने। हे बघा आणि इकडे बाजूला पत्रावे ठेवलेले आहेत याच्यामध्ये ही सगळी पोपटी आता ते ओतणार आहेत। तर मित्रांनो अशा प्रकारे आपली पोपटी तयार झालेली आहे आणि या ठिकाणी सर आपले पत्रावळीमध्ये वाढतायत प्रत्येकाला, म्हणजे अगोदर सर्वत्र हे जे पोपटी आहे ती बाहेर काढणार आणि त्यानंतर मग सर्वांना समान हिस्सा करून वाटली जाईल, आणि सर्वांना भूक लागली आहे बाजूला तुम्ही पाहू शकता। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा, आम्हाला आता खूप भूक लागली आहे त्यामुळे आम्ही आता सुरुवात करतोय पोपटी खायला गरमागरम पोपटी। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। लवकरच भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद। आमची टीम तुम्हाला शेवटला पाहायला मिळेल,